दरम्यान ज्या विद्यमान खासदारांना एकनाथ शिंदे यांनी संधी दिलेली आहे त्यांच्या प्रतिक्रिया आम्ही जाणून घेतल्या, पाहूया. याच्यात आव्हान मी कधी समजत नाही, कारण मला माझ्या केलेल्या कामावर विश्वास आहे. मला आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली देशातून विकास झालेला त्याच्यावर विश्वास आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातून विकास झाला त्याच्यावर विश्वास आहे. त्यामुळे केलेल्या कामावर विश्वास असल्या कारणामुळे ही निवडणूक ह्या विश्वासाने आम्ही सर्व सामोरे जाणार आहे. आणि लोकांवर पण विश्वास आहे, कारण लोक इथले मतदार हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा सन्मान करणार आहेत. ज्यावेळी जनभावना एखाद्या गोष्टीच्या बाबतीत जोडली जाते आणि आपली भावना पवित्र असेल, आपली काम करण्याची इच्छा स्पष्ट असेल, तर परमेश्वर त्याला साथ देतो. याचं एक उदाहरण मला अनुभवायला परत एकदा मिळालं. मी मागं जी 5 वर्ष सेवा केली ती कदाचित प्रभूचरणी मान्य झाली, जनतेच्या चरणी मान्य झाली, आणि म्हणूनच परत एकदा माझं नशीब आजमावण्याची संधी परमेश्वराच्या आशीर्वादानं मिळते. एकनाथजी शिंदेसाहेबांनी शिवसेनेचं पवित्र धनुष्यबाण परत एकदा माझ्या हाती या ठिकाणी दिलेलं आहे आणि सर्वसामान्य माणसाची हातकणंगले लोकसभा मतदारसंघातल्या सेवा करण्याचं हे व्रत पुढे घेऊन जाण्याची संधी या निमित्तानं मिळते. मी खासदार कैलासवासी सदाशिवराव मंडलिकांचा मुलगा आहे. लढाया आम्हाला नवीन नाहीत आणि संघर्ष राजकीय जीवनामध्ये असेल, व्यक्तिगत जीवनामध्ये असेल, हा काय कुणाच्या विरोधात आम्ही करत नाही. हा समाज पुढं जावा, या समाजातल्या लोकांना अधिक ताकद मिळावी यासाठी हा संघर्ष असतो आहे. आम्ही निवडणुकीच्या रिंगणामध्ये येत असताना कुणाच्या विरोधात आम्ही निवडणूक लढवत नाही, तर आपण तिथं लोकप्रतिनिधी झाल्यानंतर अधिक ताकदीनं आपण कसं काम करू शकू हा विषय घेऊन आम्ही जनतेपुढे जातो. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.